नमस्कार, सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी स्पेशल अशी मुंबई स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल पावभाजी। तर ही एकदम स्पेशल आणि आपल्या घरात ज्या भाज्या आहेत त्यापासूनच बनणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये घातलेले आहेत बटरचा मोठा क्यूब, त्या तसेच त्यामध्ये फोडणीसाठी घालायचे 1 चमचा जिरे, 2 मोठे कांदे हे बारीक चिरून घेतलेले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत। त्याला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये। इथे आपण तेलाचा वापर न करता फक्त बटरमध्येच बनवणार आहोत ही पावभाजी। हे बघा, कांदा हा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे टोमॅटो। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते व्यवस्थित असे बारीक कापून घेतलेले आहेत। हे बघा, ते त्यामध्ये मिक्स केलेले आहेत। जितका कांदा मी घेतलेला आहे तितकाच टोमॅटो घेतलेला आहे। तसेच आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया काही मसाले। तर 1/2 चमचा हळदी पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा घातलेले आहेत मी मिर्च पावडर, तसेच 2 चमचे घातलेले आहेत पावभाजी मसाला। इथेच मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो यामध्ये हे मसाले सर्व एकजीव झाले पाहिजेत, थोडं मॅशी झाले पाहिजेत, असे नरम झाले पाहिजेत, असे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर इथे आता आपण काही भाज्या घालून घेणार आहोत। तर इथे मी 1 वाटी गाजर, 1 वाटी फ्रेंच बीन, 1 वाटी फ्लावर आणि 1/2 बीट कापून घातलेला आहे, तसेच 2 मोठे बटाटे त्याची साल काढून असे जाडसर कापून घेतले ते त्यामध्ये ॲड केलेले आहेत। इथे मी मटर घालणार नाही आहे, फक्त एवढ्याच भाज्यांमध्ये पावभाजी ही बनवणार आहे, पावाची भाजी बनवणार आहे। हे बघा, ते आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकतात हे व्यवस्थित मिक्स झालेले। इथे आपण आता पाणी ॲड करूया। तर मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि मिक्स करून घेते। जर कमी वाटलं तर अजून यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। जर तुम्हाला यामध्ये मटर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात भाज्यांबरोबर। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहेत, बघू शकतात भाज्या थोड्या जास्त आहेत म्हणून मी इथे अजून 1/2 ग्लास पाणी ॲड करते। हे बघा, भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे। मी कुकरमध्ये शिजवणार आहेत, त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहेत। हे बघा, व्यवस्थित असं मिक्स झालेले आहेत। आता आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे, नंतर मीठ घालायचं नाही आहे। मी 2 चमचे मीठ घातलेले आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे बघा, बघू शकतात आपल्या भाज्या तर खूप छान दिसत आहे। आता आपण कुकरची झाकण लावून घेऊया, शिट्टी बी लावून घेऊया आणि आता याची 6 शिट्ट्यांची वाट बघूया। हे बघा, आपलं कुकरही थंड झालेले आहेत आणि आपल्या कुकरच्या 6 शिट्ट्याही झालेल्या आहेत, बघू शकतात अशा प्रकारे आपल्या सर्व भाज्या या शिजलेल्या आहेत। तर आता आपण हे मॅशरने मॅश करून घेऊया, तुमच्याकडे जे असेल मॅश करायचं त्याने मॅश करून घ्या। हे बघा, एकदम परफेक्ट अशी आपली भाजी रेडी झालेली आहेत। पण हिला आपण अजून एक तडका देऊया, त्याने ही आपल्या भाजीची टेस्ट वाढेल आणि ही एकदम हॉटेल स्टाईल होईल। हे बघा, आता मी इथे बटरचा 1 क्यूब घेतलेला आहे, तो गरम वितळून घ्यायचा आहे थोडा आणि त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 1 चमचा जिरे। आणि आपल्या पावभाजीला स्पेशल बनवण्यासाठी मी यामध्ये घातलेली कस्तुरी मेथी, कस्तुरी मेथीने एकदम टेस्ट वाढते। तसेच 1 चमच्याच्या आसपास घातलेली कोथिंबीर, याला व्यवस्थित यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजून आपल्याला थोडासा कसा पावभाजी मसाला ॲड करायचा आहे। हे बघा, 1/2 चमचा पावभाजी मसाला, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स झालेला आहे, आता आपण भाजीमध्ये घालून घेऊया। तुम्ही जर अशा प्रकारे ही भाजी बनवली तर तिची टेस्ट वाढते पण घरचे ही आवडीने खातात। हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, त्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची। त्यात मी नंतर पाणी घातलेलं नाही आहे, जेवढं पाणी पहिलं घातलं त्यातच ही भाजी रेडी झालेली आहे। उकळी आलेली आहेत भाजीला, त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली,
तुम्हाला घालू वाटली तर घाला, नाही आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल। हे बघा आता भाजी आपण साईडला ठेवून घेऊया, भाजी परफेक्ट रेडी झाली आहे। आणि पॅनमध्ये पाव भाजून घेऊ, तर इथे मी अर्धा बटरचा क्यूब घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित तव्याला चोळून घेतलेला आहे। तसेच अर्धा चमचा घातले आहेत पावभाजी मसाला आणि एकदम चुटकी दीड चुटकी घातले मिर्च पावडर, थोडीशी कोथिंबीर आणि ह्या पावाला व्यवस्थित या बटरमध्ये भाजून घ्यायचे। हे बघा यांनी तर आपली भाजीची टेस्ट बी वाढते आणि हा पाव बी खाण्यासाठी खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा अशा प्रकारे आपल्याला तव्यावरती हा पाव भाजून घ्यायचा आहे। आता आपण भाजी वाढून घेऊया। हे बघा तिचं टेक्स्चर बघा, तिचा कलर बघा। इथे मी कोणताही फूड कलरचा किंवा काश्मीरी मिर्च पावडरचा वापर केलेला नाहीये, तरीही आपली भाजी एकदम परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल झालेली आहेत। आणि तुम्ही सुविद्या किचन मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब